नमस्कार, सुस्वागत मंडळी. आज पुन्हा एकदा एका नव्या भटकंतीत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आमची कौटुंबिक सहल निघालेली आहे श्री क्षेत्र कोरठण श्री खंडोबाच्या दर्शनासाठी. कोरठणचा खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे. पारनेरच्या पठारावरती या डोंगराच्या बाजूला आपण आता देवस्थानाच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. समोरच एक गोंधळाचा कार्यक्रम चाललेला दिसतोय. अंगावरती शहारे आणणारा असा संबळाचा नाद आणि खंडोबा परिसरामध्ये हे सगळं वातावरण मंत्रमुग्ध करणारं असं हे वाद्य. चला, आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे. पाडव्याच्या या मुहूर्तावर आज इथे बरीचशी गर्दी जमलेली आपल्याला दिसते. कशा? हाय. वास्ट डिफरेंस. एन्जॉयिंग. सलाम मुलींनो, कसं वाटतंय तुम्हाला? सानो, हाऊ आर यू फीलिंग? फीलिंग सो टायर्ड. काहीतरी बोला नानी, काहीतरी बोल. बाय. ब्लॉग मध्ये खंडोबा महाराज की जय. सदानंदाचा एको. वाह वाह, छान. नानीज ब्लॉग खोलायला पाहिजे. नानीज कोरठण विजिट. नानीज कोरठण विजिट. ही आहे संजना, ही आहे स्टार, रील स्टार, बघा हिला. आणि आहे नॉट स्टार बट फ्यूचर. आणि ही आहे, अरे आणि ही आहे आमची गुडू गुडू गुडुली, गुडू गुडी गुडुली, गुडू गुडी गुडुली. अरे बोल, अरे बोल 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 बोल, लवकर व्हिडिओ मध्ये ये ना. अरे खुशतो बोल. दिल का आलम बोल. दिला दर्शन. दिल का आलम खुश तो बोलो. हाँ टीचर्स काय ताऊ तू बोल. टीचर्स मनात रमली होती. हाँ टीचर्स मनात रमली होती. अर्चना दादी नो प्रॉब्लम. चला चला. Thank you.
चला पुढे चला 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 दर्शन आले दर्शन आले चला बाहेर चला दर्शन ओम चला चला लागेन 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 किती वाजता चला हे चालू करा चालू जरा वेळ खाली बाई पारंपरिक प्रथेप्रमाणे खंडोबाची थळी भरून आम्ही आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान हा परिसर छोटेखानी मंदिर असलं तरी फार सुंदर असा परिसर आहे. उंच पठारावरती हे देवस्थान इथं वसलेलं असल्यामुळे आजूबाजूला आपल्याला हिरवेगार डोंगराचे पठार आपल्याला बघायला मिळतं. परतीच्या प्रवासामध्ये आता आपण पठाराचा जो काही पाठमोरा भाग आहे तिथून प्रवास करत आहोत. पुढे आपण नगर कल्याण हायवेला जो रस्ता कनेक्ट होतो त्याला आपण जाऊन मिळणार आहोत. तर मनसोक्त आणि शांत असं देवदर्शन झाल्यानंतर आपण आता ह्या पठारावरून प्रवास करत आहोत. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे पठारावरती सगळीकडे जास्त कोरडेपणा जाणवतोय. सगळीकडे वृक्ष असं हे पठार बघून पाऊस किती गरजेचा आहे आपल्यासाठी याची जाणीव होत राहते. कोरठण गावातून व्हाया बेल्ले आपण आळेफाटाच्या दिशेनं जाऊ शकतो. आज आम्ही दुसऱ्या रस्त्याने परतीचा प्रवास करत आहोत. इथून आळेफाट्याच्या दिशेनं जातो. पुढे गेल्यानंतर मध्ये बेल्ले लागतं. बेल्ल्यामधून पण एक रस्ता कोरठणकडे जातो. पुन्हा एकदा सूर्यास्त आपल्याला समोर दिसतोय. आजच्या सूर्यास्ताला साक्षी ठेवून आपण हा व्हिडिओ इथंच थांबूया. पुन्हा भेटू नव्या प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.